ट्रॅफिकमध्ये अडकू नये म्हणून अनेकजणं शॉर्टकट मारतात, पण तुम्ही मारलेला शॉर्टकट दुसऱ्यांच्या जीवावर बेतू शकतो. अशीच एक घटना घडली आहे. ताकी काय घडलं तिथे चला पाहूयात. शॉर्टकट मारणं बेतलं असतं दुसऱ्याच्या जीवावर. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरच्या कंट्रोलमुळे टळला अपघात. छोट्याशा चुकीमुळे घेतला असता अनेकांचा जीव. उशीर झाला तरी चालेल, पण दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून शॉर्टकट मारू नका असं सांगूनही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. या व्हिडिओत पहा, रस्त्यावरून वेगानं गाड्या चालल्यात, पण या गाडीकडे लक्ष द्या. रस्त्याच्या मध्ये डिवायडर नाहीयेत हे पाहून या गाडी ड्रायव्हरनं शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला. या गाडीकडे बघा, या गाडीच्या ड्रायव्हरला यू टर्न मारायचा आहे. इथं सिग्नलही नाहीये, तरी देखील यानं शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला. शॉर्टकट मारला तो मारला, पण समोरून गाड्या येत आहेत हे देखील पाहिलं नाही. आणि काय झालं पहा, यानं अचानक यू टर्न मारल्यानं समोरून येणाऱ्या गाड्यांचं नियंत्रण सुटलं. समोरून वेगानं ॲम्ब्युलन्स येत होती, मात्र ड्रायव्हर सतर्क असल्यानं वेळीच गाडीवर कंट्रोल मिळवला. पण गाडी वेगात असल्यानं गाडीवर कंट्रोल मिळवून गाडी रस्त्याच्या बाहेर गेली. रस्त्याच्या बाजूला जाऊन गाडी जोरात आदळली. थोडासा जरी उशीर झाला असता तरी मोठा अपघात घडला असता. गाड्यांची एकमेकांना जोरात धडक बसली असती. ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरनं सुदैवानं वेगावर नियंत्रण मिळवलं म्हणून मोठा अपघात टळलाय. हा सगळा प्रकार थायलंडमध्ये घडलाय. अशा प्रकारे शॉर्टकट मारणं दुसऱ्यांच्या जीवावर बेतलं असतं, त्यामुळे अशी चूक तुम्ही कधी करू नका. ब्युरो रिपोर्ट, सांगली.